मित्रांनो नमस्कार. आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द याच्याबद्दलची माहिती पाहूया. मराठी व्याकरणामध्ये या विषयाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून एका वाक्याबद्दल जे शब्द काम करतात त्या वाक्याचं सवंग काम एक शब्द करतो. म्हणून शब्दसमूहाबद्दलचे शब्द काही माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. हा व्हिडिओ पहा, ऐका आणि पुन्हा पुन्हा याची उजळणी करा, म्हणजे हा एक प्रश्न तुमचा कुठल्याही संदर्भामध्ये परिपूर्ण होऊन जाईल. चला तर पाहूया काही शब्द. अंग राखून काम करणारा अंगचोर, आधी जन्म घेतलेला अग्रज, मागून जन्मलेला अनुज, जिंकता न येण्यासारखा अजिंक्य, पूर्वी कधीही पाहिले नाही असे अपूर्व, ज्याचा थांग लागत नाही असे अथांग, ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू, तिथी दिवस न ठरविता पाहुणा म्हणून आगंतुक आलेला अतिथी, अचानक आलेला अतिथी, ज्याचा विसर पडणार नाही असा अविस्मरणीय, धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र, ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे अतुलनीय, मोजता येणार नाही इतके असंख्य, जे साध्य होणार नाही ते असाध्य, ज्याला कशाची उपमा देता येणार नाही असे अनुपम किंवा निरुपम. सामाजिक, राजकीय किंवा दुसऱ्या मोठ्या क्षेत्रात एकाएकी होणारा मोठा बदल, क्रांती, इच्छित वस्तू देणारी काय कामधेनू, कामाची टाळाटाळ करणारा कामचुकार, दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कनवाळू, कार्यात तत्पर असणारा कार्यक्षम, कवितेची रचना करणारी कवयित्री, कलेची आवड असणारा कलाप्रेमी, आकाशात गमन करणारा खग, जन्मापासून श्रीमंत गर्भश्रीमंत, आकाशाचा भेद करणारे गगनभेदी, देवळाचा मूर्ती असलेला आतील भाग गाभारा, सापाचा खेळ करणारा गारुडी, देवळाला कळसाखाली असलेली डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा घुमट, हातात चक्र असलेला चक्रपाणी चक्रधारी, सैन्याची केलेली गोलाकार रचना चक्रव्यूह, गावच्या कामकाजाची जागा चावडी, इच्छिरेडे देणारा मणी चिंतामणी, चार पाय असलेला चतुष्पाद, चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक, पाण्यात राहणारे प्राणी जलचर, जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू, जीवाला जीव देणारा जीवलग, जगाचा स्वामी जगन्नाथ, जेथे जन्म झाला आहे तो देश जन्मभूमी, नारळाच्या झाडाची पाने झावळ्या, नाणी पाडण्याचा कारखाना टाकसाळ, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज तगाई, किल्ल्याच्या भोवतालची भिंत तट, 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक, तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेला लेख ताम्रलेख, तप करण्याची जागा तपोभूमी, 3 रस्ते एकत्र येतात ती जागा तिठा तिकटी, खूप दानधर्म करणारा दानशूर, दारावरील पहारेकरी द्वारपाल, 2 जन्मलेला द्विज, बरेच आयुष्य असणारा दीर्घायुषी, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, सतत उद्योग करणारा उद्योगशील, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा, समाजाकडून उपेक्षिलेले व पिडले गेलेले दलित, हट्टीपणा करणारा दुराग्रही, आवरता येणार नाही असे अनावर, न टाळता येणारे अपरिहार्य, एखादी गोष्ट नाही अशी स्थिती अभाव, वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय, थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट, अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक, विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य अतिक्रमण, कोणाच्याही पक्षात सामील न होणारा अपक्ष, कधीही नाश न पावणारे अविनाशी, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष पुरविणारा अष्टावधानी, आकाशातील ताऱ्यांचा पट्टा आकाशगंगा, पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक, देव आहे असे मानणारा आस्तिक, लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत आबालवृद्ध, अगदी मुळापासूनचे राहणारे आदिवासी, भले हो असे म्हणणे आशीर्वाद, स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र आत्मचरित्र, दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत आसेतू हिमाचल, जे नाही ते आहे असे वाटणे आभास, वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी, ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा उपकृत, उद्याला येत असलेला उदयोन्मुख, शिल्लक राहिलेले उर्वरित, श्रमण करता खाणारा आयतखाऊ, लहान मुलाला झोपविण्यासाठी गायलेले गाणे अंगाई गीत,
निरनिराळ्या राष्ट्रांतील आंतरराष्ट्रीय हळूहळू घडून येणारा बदल उत्क्रांती, साठविण्याची जागा कोठार, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेले उपकार विसरणारा कृतघ्न, कर्तव्यात तत्पर असणारा कर्तव्य तत्पर, कर्तव्याकडे पाठ फिरविणारा कर्तव्य प्राडमुख, इच्छिलेली वस्तू देणारा वृक्ष कल्पवृक्ष, कानाने गोड वाटणारा कर्णमधुर, उपकार जाणण्याची वृत्ती कृतज्ञता, उपकार विसरण्याची प्रवृत्ती कृतज्ञता, जीवनातील अंगीकृत कार्य सातत्याने करण्याची जागा कर्मभूमी, कमळाप्रमाणे डोळ्या असणारी कमलाक्षी। तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश द्वीपकल्प, दोन नद्यांमधील प्रदेश दोआब, देशाची सेवा करणारे देशभक्त, संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम दिनक्रम, दैवावर हवाला ठेवून वागणारा ध्येयनिष्ठ दैवनिष्ठ, वाटसरुणा उतरण्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत धर्मशाळा, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे धर्मांतर, धर्मस्थापन करणारा धर्मसंस्थापक, देवाचे अस्तित्व न मानणारा नास्तिक, कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा निष्पक्षपाती, कुणाचाही आधार नसलेला निराधार, कसलेही व्यसन नसणारा निर्व्यसनी, लाज नसलेला निर्लज्ज, कसलाही डाग नसलेले निष्कलंक, कोणताही उद्योग न करता आळसात काळ घालवणारा निरुद्योगी, देवापुढे सतत तेवत असणारा दिवा नंदादीप, घरादाराला व देशाला पारखा झालेला निर्वासित, स्वतःच्या फायद्याचा विचार न करणारा निस्वार्थी, नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी, मूळचेच सुंदर असणारे निसर्गसुंदर, ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे नियतकालिक, पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत संपूर्ण शरीर नखशिखांत, कशाची इच्छा नसणारा निरिच्छ, नाटकात काम करणारा पुरुष नट, नाटकात काम करणारी स्त्री नटी, नृत्य करणारा पुरुष नर्तक, नृत्य करणारी स्त्री नर्तकी, एकमेकावर अवलंबून असणारे परस्परावलंबी, पाण्याखरून चालणारी बोट पाणबुडी, पुरामुळे नुकसान झालेले लोक पूरग्रस्त, पाहण्यासाठी आलेले लोक प्रेक्षक, लोकांना पुढे नेणारा पुढारी, आजारी लोकांची शुश्रूषा करणारी परिचारिका, 15 दिवसाचा काळ पंधरवाडा किंवा पक्ष, फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरुंद वाट पायवाट, 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे नियतकालिक पाक्षिक, दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी, फुकट पाणी मिळण्यासाठी केलेली सोय पाणपोई, दोन कुंपणाच्या मधून गावातील किंवा पाणंदी पाळंद शेतातून जाणारी लहान वाट पाणंद किंवा पाणंदी, गावातील लोकांनी एकत्र पाणी भरण्याची जागा पाणवठा, जुन्या मतांना चिटकून राहणारा पुराणमतवादी, दगडासारखे कठोर हृदय असणारा पाषाण हृदयी, पूर्वेकडील देशातील लोक पौर्वात्य, पिण्याला योग्य असलेला द्रवपदार्थ पेय ज्याच्यातून आरपार दिसते ते पारदर्शक, म्हातारे किंवा लंगड्या लुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण पारंजपोळ किंवा पांजरपोळ, जगाचा नाश होण्याची वेळ प्रलयकाळ, आईवडील नसलेला पोरका, पूर्वेकडे तोंड करून असलेला पूर्वाभिमुख, घोडे बांधण्याची जागा पागा, तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक लवाद, तिथी वार नक्षत्र योग व करण यांची माहिती असलेली पुस्तिका पंचांग, शत्रूला सामील झालेला फितूर, 12 जणांचा कारभार बारभाई, ज्याला खूप माहिती आहे असा बहुश्रुत, कसली तक्रार न करता बिनतक्रार, कोणालाही न कळू देता बिनभोभाट, चारी बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश बेट, डोंगराच्या पोटातील आरपार नेलेला रस्ता बोगदा, राजाची स्तुती करणारा भाट, जमिनी खालून जाणारा रस्ता भुयार, भांडण उकरून काढणारी भांडकुदळ, निरर्थक गोष्टी भाकड कथा।